मार्च महिना येताच आता उन्हाळा जाणवू लागला असून लवकरच थंड पाणी पिण्याची गरज भासू लागणार आहे. म्हणूनच शाडूच्या मातीचे माठ आता बाजारपेठांमध्ये दिसू लागले असून आतापासूनच ग्राहकांची थंड पाणी पिण्याची ओढ दिसून येते आहे. उन्हाळ्याची सुरुवात होताच उन्हाची तीव्रता जास्त वाढल्याने अनेकांना थंडगार पाण्याची गरज भासत आहे. या सर्वसामान्य माणसाच्या मनात घर करून असलेला व कमीत कमी किमतीमध्ये मिळणारा गरिबांचा फ्रीज म्हणजे शाडूच्या मातीचा माठ घेण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची ओढ लागली असते. सर्वात कमी किमतीत हा माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा माठ 100-150 रुपये ते 500 रुपयापर्यंत मिळतोय. अनेक माठावर नक्षीकाम केलेले असून बाजारपेठमध्ये हे माठ मोठ्या प्रमाणात उपलब्धसुद्धा आहे. अनेक ठिकाणी परप्रांतातून नक्षीकाम केलेले माठ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. कोरोना महामारीच्या काळात लघु उद्योगावर तसेच हातमजुरी करणाऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत होते. मात्र आता ही परिस्थिती काहीतरी प्रमाणात आटोक्यात आली आहे असे माठ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मी सांगतो की ह्या 2 वर्षात सारे धान्यवाले म्हटलं म्हणजे एकदमच डाऊन झालेले धंदे आहेत. आणि आता हा ऊन पण नव्हती आतापर्यंत, खूपच थंडी असल्या कारणात खूप लॉसमध्ये होतो. आम्ही आता 4-5 दिवस झाले थोडे धंद्यावर जरासा असर पडलेला आहे आणि धंदा तर चालून झाला. तर पहिल्या संख्येत विवेक राहिलेच नाही. तर आजकाल कसं झालं, कोरोनामुळे सर्वांचे धंदे डाऊन झालेले आहेत. आणि पहिल्या संख्येत धंद्यामध्ये काहीच मजा नाही झाली. आणि आता थोडे म्हणजे आज म्हटलं म्हणजे पहिले कसं 90% लोक होते, आता म्हणजे 25% लोक होऊन जाते. व्यवसाय एकदम ठप्प पडलेला आहे. पहिल्यासारखे धंदे बिलकुल नाही झाले. पाठ आहे सगळ्यात कमी घराचा माठ काळा रेती मातीचा माठ आमच्याकडे बुटी बिल धोरियतचे माळ राहतात. आणि माळाचा माठ आम्ही 300 अडीचशे कमी 200 विकतो. आणि बगर तोटीचे माठ आम्ही 250 सोडतो, 170 सामान. तर खूप डिमांड असतो सध्याच्या कंडिशनमध्ये काळे माती करतात. महागडा नाही तर आमच्याकडे गुजरातची माळ आहे, डिझाईनची माळ आहे, व्हाईट आणि रेड कलरची. त्यांची रेंज 400, 450, 500 रेंज आहे. आणि त्याच्यामध्ये थंड पण छान येतात आणि लोकांची डिमांड आहे त्याच्यावर. खूप चालतात तो माठ. आणि पश्चिम बंगालचे पण सुद्धा माठ आहे आमच्याकडे. पश्चिम बंगालचे लाल पट्टेवाली ते माठ चांगले आहेत. जाडे आणि दिसायला चांगले दिसतात. त्याच्यावर थोडंसं प्रमाण आहे चांगलं आहे. पण आता अमरावतीमध्ये सर्वात जास्त माठ हा काळात चालतो. उन्हाळ्याची चावल लागल्यामुळे फ्रीज तर असतोच प्रत्येकाच्या घरी, पण एक जे जुन्या काळातलं थंड पाणी ठेवायचं जे साधन होतं, आपला जो नैसर्गिक माठ आहे मातीचा बनलेला, तो कधीही आम्ही प्राधान्य देतो. आणि उन्हाळा आल्यामुळे फ्रीजचं अनैसर्गिक पाणी पिल्यामुळे किंवा जे ट्रॅडिशनल आपलं जे आहे ते माठ आम्ही कधीही प्रेफर करतो. त्याच्यामुळे आता माठ घ्यायचा निर्णय घेतलेला आहे.